महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरामध्ये अवैध पद्धतीने भोजनालयांवर दारू विक्री केली जाते, यावर कित्येकदा एक्साइज विभागाने कारवाई देखील केली आहे. ढाब्यांवर दारू पिऊन शिवीगाळ करणे, मारपीट करणे अशा घटना वाढत चालल्या, सोबतच गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या संबंधी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सखोल चौकशी केली असता सावजी भोजनालयांवर अवैधरित्या दारू पिली जाते असं निर्देशनास आलं. अमितेश कुमार यांनी सर्व सावजी भोजनालयांवर करडी नजर असल्याचं सांगितलं आहे आणि सोबतच कारवाई करणार असं देखील सांगितलं आहे. दारूचे बद्दल आम्ही सांगितले, विशेष करून अशा दिसून येते की सावजी ढाबेज आणि इतर ढाबेजवर आउटस्कट्स असतील किंवा शहराच्या मध्यभागात असतील, परवानगी नसताना प्रत्यक्ष दारूचे सेल करणे किंवा दारू पिण्या अलाउ करणे ते प्रेमायसेसमध्ये अशा प्रकारचे दिसून आलेली आहे. आत्ता मागचे 2-3 दिवसात झोन 3 साहेब आणि डिटेक्शन साहेबांचे DCP डिटेक्शन साहेबांचे पथकांनी 4-5 असे एस्टॅब्लिशमेंट्सवर कारवाई केलेली आहे आणि ते अशा प्रकारचे लोकांचे गुमास्ता लायसन्स आणि इतर लायसन्स रद्द करण्याची पण प्रकरण सुरू करण्यात आलेली आहे. आम्हाला लोकांना सूचना राहील की कृपया करून अशा प्रकारची इलिगॅलिटीमध्ये पडू नये. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.